ಓಂ ಶ್ರೀ ಪರಮಾತ್ಮನೇ ನಮಃ. ಅಥ ಷಷ್ಠೋಧ್ಯಾಯಃ ಆತ್ಮಸಂಯಮ ಯೋಗಃ. ಶ್ರೀಭಗವಾನುವಾಚ: ಅನಾಶ್ರಿತ ಕರ್ಮ ಫಲಂ ಕಾರ್ಯಂ ಕರ್ಮ ಕರೋತಿ ಯಃ ಸ ಸಂನ್ಯಾಸೀ ಚ ಯೋಗೀ ಚ ನ ನಿರಗ್ನಿರ್ನ ಚಾಕ್ರಿಯಃ ಯಂ ಸಂನ್ಯಾಸಮಿತಿ ಪ್ರಾಹುಃ ಯೋಗಂತೌ ವಿದ್ಧಿ ಪಾಂಡವ ನ ಹ್ಯ ಸಂನ್ಯಸ್ತ ಸಂಕಲ್ಪಃ ಯೋಗೀ ಭವತಿ ಕಶ್ಚನ ಆರುರುಕ್ಷೋರ್ಮುನೇರ್ಯೋಗಂ ಕರ್ಮ ಕಾರಣ ಮುಚ್ಯತೆ ಯೋಗಾರೂಢಸ್ಯ ತಸ್ಯೈವ ಶಮಃ ಕಾರಣ ಮುಚ್ಯತೆ ಯದಾ ಹಿ ನೇಂದ್ರಿಯಾರ್ಥೇಷು ನ ಕರ್ಮ ಸ್ವನುಷಜ್ಜತೆ ಸರ್ವಸಂಕಲ್ಪ ಸಂನ್ಯಾಸೀ ಯೋಗಾರೂಢಸ್ತದೋಚ್ಯತೆ ಉದ್ಧರೆದಾತ್ಮನಾತ್ಮಾನಂ ನಾತ್ಮಾನಮವಸಾದಯೇತ್ ಆತ್ಮೈವ ಹ್ಯಾತ್ಮನೋ ಬಂಧುಃ ಆತ್ಮೈವ ರಿಪುರಾತ್ಮ ಮನಃ ಬಂಧುರಾತ್ಮಾತ್ಮನಸ್ತಸ್ಯ ಯೇನಾತ್ಮೈವಾತ್ಮನಾಜಿತಃ ಅನಾತ್ಮನಸ್ತು ಶತ್ರುತ್ವೇ ವರ್ತೇತಾತ್ಮೈವ ಶತ್ರುವತ್ ಜಿತಾತ್ಮನಃ ಪ್ರಶಾಂತಸ್ಯ ಪರಮಾತ್ಮಾ ಸಮಾಹಿತಃ ಶೀತೋಷ್ಣ ಸುಖ ದುಃಖೇಷು ತಥಾ ಮಾನಾಪಮಾನಯೋಃ ಜ್ಞಾನ ವಿಜ್ಞಾನ ತೃಪ್ತಾತ್ಮಾ ಕೂಟಸ್ಥೋ ವಿಚಿತೇಂದ್ರಿಯಃ ಯುಕ್ತ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಯೋಗೀ ಸಮಲೋಷ್ಟಾಶ್ಮಕಾಂಚನಃ ಸುಹೃನ್ಮಿತ್ರಾರ್ಯುದಾಸೀನಮಧ್ಯಸ್ಥೇಷ್ಯ ಬಂಧುಷು ಸಾಧುಷ್ವಪಿ ಚ ಪಾಪೇಷು ಸಮಬುದ್ಧಿರ್ವಿಶಿಷ್ಯತೆ ಯೋಗೀ ಯುಂಜೀತ ಸತತಂ ಆತ್ಮಾನಂ ರಹಸಿ ಸ್ಥಿತಃ ಏಕಾಕೀಯತ ಚಿತ್ತಾತ್ಮಾ ನಿರಾಶೀರ ಪರಿಗ್ರಹಃ ಉಚೌ ದೇಶೇ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪ್ಯ ಸ್ಥಿರಮಾಸನಮಾತ್ಮನಃ ನಾತ್ಯುಚ್ಛ್ರಿತನ್ನಾತಿ ನೀಚಂ ಶೈಲಾಜಿನ ಕುಶೋತ್ತರಂ ತತ್ರೈಕಾಗ್ರಂ ಮನಃ ಕೃತ್ವಾ ಯತಚಿತ್ತೇಂದ್ರಿಯಕ್ರಿಯಃ ವಿಶ್ಯಾಸನೇ ಯುಂಜ್ಯಾತ್ ಯೋಗಮಾತ್ಮವಿಶುದ್ಧಯೇ ಸಮಂ ಗಾಯ ಶಿರೋ ಗ್ರೀವಂ ಧಾರಯನ್ನ ಚಲಂ ಸ್ಥಿರಃ ಸಂಪ್ರೇಕ್ಷ್ಯ ನಾಸಿಕಾಗ್ರಂ ಸ್ವಂ ದಿಶಶ್ಚಾನವಲೋಕಯನ್ ಪ್ರಶಾಂತಾತ್ಮಾ ವಿಗದಭೀಹಿ ಬ್ರಹ್ಮಚಾರ್ಯುರತೇ ಸ್ಥಿತಃ ಮನಃ ಸಂಯಮ್ಯ ಮಚ್ಚಿತ್ತಃ ಯುಕ್ತ ಆಸೀತ ಮತ್ಪರಃ ಯುಂಜನ್ನೇವಂ ಸದಾತ್ಮಾನಂ ಯೋಗೀ ನಿಯತ ಮಾನಸಃ ಶಾಂತಿನ್ ನಿರ್ವಾಣ ಪರಮಾಂ ಮತ್ಸಂಸ್ಥಾಮಧಿ ಗಚ್ಛತಿ ನಾತ್ಯ ನತಸ್ತು ಯೋಗೋಸ್ತಿ ನ ಚೈಕಾಂತ ಮನಶ್ನತಃ ನ ಚಾತಿ ಸ್ವಪ್ನಶೀಲಸ್ಯ ಜಾಗ್ರತೋ ನೈವ ಚಾತುನ ಯುಕ್ತಾಹಾರ ವಿಹಾರಸ್ಯ ಯುಕ್ತ ಚೇಷ್ಟಸ್ಯ ಕರ್ಮಸು ಯುಕ್ತ ಸ್ವಪ್ನಾಭ ಯುಕ್ತ ಸ್ವಪ್ನಾವಬೋಧಸ್ಯ ಯೋಗೋ ಭವತಿ ದುಃಖಃ ಯದಾ ವಿನಿಯತಂ ಚಿತ್ತಂ ಆತ್ಮನ್ಯೇವಾವತಿಷ್ಠತೆ ನಿಸ್ಪೃಹ ಸರ್ವಕಾಮೇಭ್ಯಃ ಯುಕ್ತ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ತದಾ.
यथा दीपो निवातस्थः निन्दते सोमपास्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः। यत्रोपरमते चित्तं निरुद्धयोगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखमात्यन्तिकैर्यत्तते वृत्तिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवाय स्थितश्चलति तत्त्वतः यल्लब्ध्वा चापरल्लाभं मन्यतेनाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते सौविध्यात्तुःखसंयोगवियोगयोगसंज्ञितं स निश्चयेन योक्तव्यः योगो निर्विन्नचेतसा। सङ्कल्पप्रभवान् कामान् त्यक्त्वा सर्वानशेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः शनैः शनैरुपरमे बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतत् आत्मन्येव वशन्नये प्रशान्तमनसत्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषं युञ्जन्नेवं सतात्मानम् योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम् अत्यन्तं सुखमश्नुते सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति सर्वभूतस्थितयो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वतावर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽधुना सुखौ वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः। अर्जुन उवाच यो यै योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि सञ्चलत्वात् स्थितिं स्थिरां सञ्चलं हि मनः कृष्ण समाधिबलवत् दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोर्रिव सुदुष्करं। श्रीभगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते असह्यतात्मना योगः दुष्प्रापयिति मे मतिः पश्यात्मना तु यत् ता शक्यो वाप्तुम् उपायतः। अर्जुन उवाच अयतिश्रद्धयोपेतः योगाच्छलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं साङ्गतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भयविभ्रष्टः छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि एतन्मे संशयं कृष्ण छेतुमर्हस्य शेषतः वदन्यः संशयस्यास्य
चेतानः ह्युपपद्यते। श्रीभगवानुवाच आत्तनैवेह्य नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत् कश्चिद् दुःखदिं दात गच्छति प्राप्य पुण्यकृताल्लोकान् उषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमताङ्केः लोकप्रष्ठो भिजायते। अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरम् लोके जन्म यदीदृशम् तत्र तं बुद्धिसंयोगम् लभते पौर्वदेहिकम् यतते च ततो भूय संसिद्धौ कुरु नन्दन। पूर्वाभ्यासेन तेनैव क्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः अनेकजन्मसंसिद्धिः ततो याति पराङ्गतिम्। तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि यत्मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन। योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः। सर्वधर्मान् परित्यज्य विमेकं शरणौ व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः।